मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते की मार्केट मार्केट सेट अप ही मार्केटमध्ये मुवमेंट येण्यासाठी मार्केटचा टेक्निकल सेटअप काय आहे ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर परत एकदा मार्केटमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते राहिलेलं आहे एका बाजूला जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो पॉझिटिव्ह क्लोज झाला आहे जिथं निफ्टीनं अठरा हजार तीनशे आठ ला क्लोजिंग दिलंय हे आपल्या दृष्टीने खूप चांगली टेक्निकली गोष्ट आहे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसरा बँक निफ्टी इंडेक्स मध्ये मित्रांनो परत एकदा आज सेलिंग प्रेशर दिसून आले आणि हा सेलिंग प्रेशर जो बँक निफ्टीमध्ये तयार केलाय मेनली एचडीएफसी बँक स्पॉन्सर्ड आहे कारण का एचडीएफसी बँकेचे क्वार्टरली रिझल्ट होते क्वार्टरली रिझल्ट चांगले आहेत तरी देखील स्टॉक न आज निगेटिव्ह रिॲक्ट केलंय आणि हे निगेटिव्ह रिॲक्शन देणार मार्केट हे तुम्हाला पाठीमागच्या दोन दिवसापूर्वीच्या चार्ट जर एचडीएफसी बँकेचा जर, जर बघितला तर त्याच्यामध्येच हे क्लिअरली इंडिकेशन दिसत होतं आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा या ठिकाणी ज्या पद्धतीनं एचडीएफसी बँकेमध्ये सेलिंग झाल्यास दिसून होते ज्या पद्धतीनं व्हॉल्यूम क्रिएट तयार झाल्या दिसतोय जोपर्यंत एचडीएफसी बँकेचा स्टॉक इकडे ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येणार नाही सांगितलं आणि एक्झॅक्ट तेच आज मार्केटनं काय केलं या ठिकाणी एचडीएफसी बँकेनं केलंय त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स सुद्धा आहे तो अडोतीस हजार दोनशे सोळाला क्लोज होताना दिसून येते मित्रांनो मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं विशेषतः निफ्टीचं तर हे सेटअप काय सांगताय मित्रांनो टेक्निकली जर बघितलं तर टेन डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेज हे रायझिंग आहे जे अप ट्रेंड मार्केटचा एक शॉर्ट टर्म मध्ये क्लिअरली सिक्युअर करते आणि आता मित्रांनो अठरा हजार अठरा हजार शंभर अठरा हजार दोनशे या ठिकाणी मार्केटमध्ये पुट रायटिंग आज झालेला आहे आणि आय थिंक मला वाटतं की मार्केट जे आहे ते आता ऑलमोस्ट लाईफ टाईम हायच्या जवळ जे आहे ते आलेलं आहे पाठीमागचा निफ्टीचा लाईफ टाईम हाय जो आहे अठरा हजार सहाशे चारचा हाय आहे आणि आता मार्केट जे क्लोज झाले अठरा हजार तीनशे नऊ ला क्लोज झालेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की मित्रांनो आता वरती जर तीनशे पॉईंट जर मार्केट गेलं तर निफ्टीमध्ये मे बी पॉसिबल काय होऊ शकतो एक लाईफ टाईम हाय तयार होऊ शकतो म्हणजे मार्केट जे आहे ते साधारणतः जर बघितलं तर पावणे दोन टक्क्याच्या आसपास लाईफ टाईम हायपासून डाऊन साईडला आहे बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी मित्रांनो कम्पॅरेटिव्हली लाई लाईफ टाईम हायपासून अजून खूप डाऊन साईडला आहे त्यामुळे बँक निफ्टीमध्ये एक ड्यू जो आहे तो पेंडिंग आहे आय थिंक मला वाटतं की उद्या मंगळवार आहे आणि पाठीमाच्या चार ट्रेडिंग सेशन मध्ये ज्या पद्धतीनं बँक निफ्टी इंडेक्स ने एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड केलाय मे बी उद्या ही रेंज मार्केट ब्रेक करायचा प्रयत्न करेल आणि आय थिंक एक मोठी रॅली जी आहे ते किंवा एक ह्यूज वोलाटाईल सेशन ज्याला म्हणतो बँक निफ्टीसाठी मे बी ते उद्या पॉसिबल असू शकतं दुसरं तुम्ही जर निफ्टीचा ब्रॉड मार्केटचा जर विचार केला तर एकोणपन्नास निफ्टीच्या स्टॉक पैकी मित्रांनो चौतीस स्टॉक मध्ये आज तेजी दिसून आली आहे आणि मार्केटमध्ये जरी जी काही तेजी आहे त्याच्यामध्ये मार्केट जे आहे ते एका छोट्या रेंजमध्ये फायनली क्लोज झाले आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर हिरो मोटरकॉप असेल ग्रासिम असेल ओ एन जी सी असेल टाटा मोटर्स अल्ट्रा अल्ट्राटेक सिमेंट आ, हे स्टॉक मेनली टॉप गेनर मध्ये आहेत आणि आज जे प्रॉफिट बुकिंग झाले मेनली एचडीएफसी बँक ऍक्सिस बँक आणि एस सी एल टेकमध्ये झाल्यास दिसून येत आणि त्याचबरोबर एफ एम सी जी स्टॉक ब्रिटानियामध्ये पण हे सेलिंग प्रेशर आहे पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर ब्रॉड मार्केटमध्ये ऑलमोस्ट हीच कंडिशन आहे पण सरप्राईजली अदानी ग्रीनचा स्टॉक जो आहे तो मित्रांनो सेव्हन पर्सेंटेज वगैरे गेला आणि आय थिंक मला वाटतं की तुम्हाला प्रत्येकाला जर मार्केटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल काही अग्रेसिव्ह पोझिशन जर मार्केटमध्ये कुठं घ्यायचे असतील तर अदानी ग्रुप आय थिंक मला वाटतं की बजेट पर्यंत एक बेस्ट पीक जो आहे ते आपल्यासाठी राहू शकते बँकिंग स्टॉकचा जर विचार केला बंधन बँक एसबीआय एसबीआयस बँक कोटक बँकेमध्ये तेज आहे बाकीच्या बँकांमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आलेला आहे त्याचबरोबर जर बघाय झालं तर इकडं सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये आयसीआयसी प्रोटेनशियल चोला एसबीआय लाईफ एम एन एम आणि आय सी आय सी जनरल इन्शुरन्स कंपन्यांमध्ये पण आपले तेजी जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये स्क्रीनवरती क्लिअरली दिसून आले मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर नेमका आपल्याला ओवायचा डेटा काय इंडिकेट करतोय निफ्टी बँक निफ्टीसाठी हे पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर आपण डायरेक्ट काय करू त्या ठिकाणी उद्यासाठी उद्या जो मंगळवार आहे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला आपलं मार्केट मंगल करणार की नाही त्याची आपण माहिती जी आहे ती बघणार मित्रांनो निफ्टीचा जर ओआयचा जर डेटा बघितला तर हा ओवायचा डेटा स्लाइटली बुलिश दिसतोय मार्केटमध्ये खूप मोठे तेजी किंवा मार्केट खूप जास्त गॅप ऑफ ओपन होईल किंवा मार्केटमध्ये आ, एक ट्रिमंडस ओलॅटलिटी राहील असं कोणतंही इंडिकेशन सध्याच्या स्क्रीनवरती दिसत नाही उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जे मार्केटनं रायटर आहे पुट रायटर अठरा हजार दोनशेला जबरदस्त पुट रायटर आहे अठरा हजार शंभरला आहे अठरा हजाराला पण पुट रायटर आहे हायर साइडचा सा जर विचार केला तर अठरा हजार तीनशे अठरा हजार चारशे पाचशे या पद्धतीनं कॉल रायटर आहे पण चेंज इन ओवायचा जो डेटा आहे हा काय इंडिकेट करतोय तर चेंज इन डेटा डेटामध्ये मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये अठरा हजार तीनशेला मेनली आ, जो पुट रायटर आहे ह्यानं मार्केटमध्ये काय केलं या ठिकाणी ग्रीप घेतलेला क्लिअरली आपल्याला दिसून येतोय अठरा हजार तीनशेला मार्केटमध्ये पुट न क्लिअरली ग्रीप घेतला ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो मार्केट अठरा हजार शंभरला देखील पुट रायटर आहे म्हणजे या ठिकाणी अठरा हजार शंभर ते अठरा हजार दोनशे ह्याच्यामध्ये थोडी एक मोठी रेंज आहे मे बी पॉसिबल काय कारणा जर मार्केटमध्ये ओलाटलेटी आली तर अठरा हजार शंभर जोपर्यंत स्क्रीनवर आहे किंवा अठरा हजार कि दोनशे एकशे पन्नास जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत तुम्ही बाय डीप ची स्ट्रॅटर्जी वापरू शकता अठरा हजार तीनशेच्या जर वर मार्केट निघालं मे बी आय थिंक खूप जास्त प्रॉब्लिटी जी वाटते मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये वन ऑफ द बेस्ट किंवा मार्केट जो उद्या हाय तयार करण्याचा प्रयत्न करेल मेबी अठरा हजार चारशे खूप लांब नाही ते टेस्ट करायचा प्रयत्न करेल आणि मे बी त्यानंतर जी बजेटच्या पार्श्वभूमी जी रॅली ती रॅली अजून वेगळी आहे त्याची इथं चर्चा करण्यामध्ये काय अर्थ पण अठरा हजार चारशे आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टीसाठी उद्या बेस्ट काही असेल तर ते असू शकतं ती लेवल अठरा हजार चारशे बँक निफ्टीचा डेटा काय इंडिकेट करते बँक निफ्टीचा डेटा मात्र मित्रांनो निफ्टीला सपोर्टिव्ह नाहीये म्हणजे निफ्टीचं टेक्निकल ऑप्शनचा डेटा पॉईंट स्लाइटली जरी बुलिश असला बँक निफ्टीचं तसं नाहीये बँक निफ्टीचा जर ओवायचा डेटा बघितला तर त्या ठिकाणी कॉल रायटरची संख्या जास्त आहे अडतीस हजार पाचशेला कॉल रायटर आहे वरती एकोणचाळीस हजाराला आहे इवन चाळीस हजार पाचशे पर्यंत कॉल रायटर जबरदस्त ऍक्टिव्ह आहे डाऊन साइडला पुट रायटरचा जर विचारत गेला तर अडोतीस हजारापासून सदोतीस पर्यंत पुट रायटर ऍक्टिव्ह असलेला दिसून येते चेंज इन ओवायचा डेटा जो आहे तो मित्रांनो तो खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी कारण का आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अडोतीस हजार तीनशे अडोतीस हजार चारशे अडोतीस हजार पाचशे म्हणजे मित्रांनो पुढल्या जे स्पॉट प्राइस जे आहे सध्याची त्याच प्राइस पासून पुढं आठशे नऊशे पॉईंट कंटिन्यू बेसिसवर तुम्हाला कॉल रायटर एव्ह अग्रेसिव्ह दिसतोय आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कॉल रायटर जबरदस्त ग्रेप घेतले डाऊन साईडला आय थिंक हा डेटा कितपत रिलायबल आहे किंवा मार्केटमध्ये असं घडणार आहे की नाही मला माहित नाही पण मित्रांनो मे बी बँक निफ्टीमध्ये जर सेलिंग प्रेशर क्रिएट झालं तर आय थिंक बँक निफ्टी तुम्हाला उद्या किंवा परवाच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये इव्हन सदोतीस हजाराला देखील टच करायचा प्रयत्न करू शकतो एक शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही ओवायच्या डेटामध्ये तसे काही इंडिकेशन जे ते तयार होताना दिसून येतात पण तरी पण मित्रांनो आपण मार्केटचा ओवायचा डेटा कितपत रिलेबल आहे मला माहीत नाही मे बी ह्या डेटा पॉईंटमध्ये किंवा हा डेटा अपडेट अपडेशनमध्ये काहीतरी टेक्निकल ग्लिच देखील असू शकतो ही एक शक्यता नाकारत नाही पण एवढं मी तुम्हाला क्लिअर सांगतो की बँक निफ्टीला तुम्हाला उद्या सेल ऑन राईजची जर स्ट्रॅटर्जी वापरली तर जास्त बेनिफिट होईल पण हे सेलॉन राईजची जर स्ट्रॅटर्जी वापरायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं काय मार्केट जर उद्या गॅप अप ओपन झालं दोनशे तीनशे पॉईंट कारण का बँक निफ्टी जोपर्यंत अडोतीस हजार पाचशेच्या वर जाणार नाही तोपर्यंत तो तो एक मिनिंगफुल अपसाइड मुवमेंट येणार नाही किंवा कॉल रायटर मध्ये जाणार नाही पण मार्केट जर अडोतीस पाचशे खाली ओपन झालं आणि अडोतीस हजाराला जर क्रॉस करण्यात सक्सेस होत नसेल अडोतीस पाचशेला तर आय थिंक आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर किंवा मार्केट एका छोट्या रेंजमध्ये उद्या पण कारभार करणं अपेक्षित आहे कारण का एक डेटा पॉझिटिव्ह आहे एक डेटा निगेटिव्ह आहे एक इंडेक्स बुलिश आहे दुसरा इंडेक्स बेरिश आहे या पार्श्वभूमीवर मित्रांनो मार्केटमध्ये काही होत नसतं अशा सिनारीवरती आपल्याला जास्त फायदा कधी होत नसतो मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टीवरती जर ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टी अठरा हजार तीनशे वरून बाय करा तुम्ही निफ्टीवरती उद्या बुलिश व्यू कुठून ठेवायचा आहे अठरा हजार तीनशे पंचावन्न वरून निपटीवरती बुलेशिव ठेवा अठरा हजार चारशे अठरा हजार एकशे चारशे अठ्ठेचाळीस अठरा हजार पाचशे दहा हे हायर साइटला टार्गेट भेटेल आणि तुम्ही जर इन केस ह्या मार्केटमध्ये जर लॉंग पोझिशन घेतली कॉल साइटला तर अठरा हजार दोनशे नव्वद हा तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो त्या ठिकाणी फिक्स करा या लेवलच्या वरती आणि मित्रांनो दुसरा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा मी अठरा हजार तीनशे ला बाय करायला सांगितलंय ह्याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की बाबा अठरा हजार तीनशे पंचावन्नला निफ्टी गेला म्हणजे आता चला बाय करा लगेच निफ्टीमध्ये आपल्याला हे टार्गेट मिळालं मित्रांनो ह्या ज्या लेवल्स आहेत ना हे ओवायच्या डेट्याच्या सहाय्याने ह्या लेवल जनरेट करण्यात आले वरती मार्केट गेल्यानंतर मे बी एक पॉसिबल रॅली येऊ शकतो नसेल तर मार्केट ह्याला टच करून इथून डाऊन साईडला रिव्हर्सल गाऊ शकतं किंवा ह्या लेवलला गेल्यानंतर देखील चारशावरून रिव्हर्सल करू शकतं अठरा हजार चारशे वरून रिव्हर्सल करू शकतो अठरा हजार पाचशे दहा वरून देखील मार्केट रिव्हर्सल करू शकतो तुम्हाला सपोर्ट तो प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे ओवायचा डेटा पण मध्ये बघता आला पाहिजे दुसरं निफ्टीला जर सेल करायचं असेल तर अठरा हजार एकशे पंच्याऐंशीच्या खाली निफ्टी सेल करा अठरा हजार एकशे चाळीस अठरा हजार शंभर अठरा हजार पंचावन्न हे टार्गेट तुम्हाला निफ्टीसाठी भेटेल आणि त्या सिनारीवरती तुमचा स्टॉप लॉस असेल अठरा हजार दोनशे निफ्टी मध्ये पण सेल करायचा विचार करू नका बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी वापरा थोडं वेट करा एक चांगल्या कंडिशनला मार्केट तिथं बाय करा तुम्हाला डेफिनेटली चांगला रिवॉर्ड आय थिंक मार्केटमध्ये भेटू शकतं काही अडचण नाही दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर आता मी जे तुम्हाला सांगितलं की बा बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो एका छोट्या मध्ये आहे आणि ही रेंज मार्केट पाठीमागच्या काही दिवसापासून ब्रेक करायला तयार नाही तीन दिवस झालं मार्केट ऑलमोस्ट ह्या रेंजमध्ये इथं एकदा एक, एक दिवस मार्केट हायर साईला थोडं कन्सोलिटेशन झालंय आय थिंक मार्केट या ठिकाणी पॉज घेण्याचा प्रयत्न जास्त वेळ बँक निफ्टी ह्या रेंजमध्ये मित्रांनो ट्रेड करेल तेवढा मोठा ब्लास्ट जो आहे मोठी मोमेंट जी आहे ते आपल्याला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला किंवा डाऊन साईडला पॉसिबल आहे आय थिंक मला वाटतं की बाबा वा बँक निफ्टी जर या ठिकाणी पॉज करत असेल तर बँक निफ्टी इकडे चाळीस हजार किंवा एक्केचाळीस हजार किंवा इकडं एक्केचाळीस हजार आठशे एकोणतीस जो लाईफ टाईम हाय आहे बँक निफ्टीचा पूर्वीचा इकडं जाण्याचा प्रयत्न करेल पण ते एका दिवसात जाणार नाही त्यासाठी बजेटपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल पण पॉसिबली मार्केट हायर साईडला जाणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आज कसं की क्वार्टरली रिझल्ट एचडीएफसी बँकेत चांगला असून पण स्टॉक वाढला नाही एक मार्केट प्रॅक्टिस असते किंवा मार्केटची ती सायकोलॉजी असते चांगला रिझल्ट आल्यानंतर स्टॉक खाली जाणं खराब रिझल्ट आल्यानंतर स्टॉक वर जाणं त्या पार्टनुसार मार्केटमध्ये आज एक मुव्हमेंट आलेलं नाही पण डेफिनेटली मित्रांनो उद्या बँक निफ्टी एक रेंज ब्रेक करायचा प्रयत्न करणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काय लेवल दिल्या होत्या तुम्हाला त्या लेवल सेम उद्या देखील चालतील त्या लेवलमध्ये जोपर्यंत मार्केट ट्रेड करत आहे त्या रेंजच्या बाहेर जात नाही तोपर्यंत अग्रेसिव्ह पोझिशन घेऊ नका मी डिफाईन केलेली जी रेंज आहे बाय आणि सेलची त्या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत तुम्ही काय करा त्या ठिकाणी कोणती स्ट्रॅटेजी वापरा सेल ऑन राईस बायऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी फायदा होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या मध्ये जावा त्या ठिकाणी झिरो दा अफस्टॉक अलिस् ब्ल्यू असं टाका अकाउंट ओपन करून त्याचं मला युजर आयडी पाठवा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल धन्यवाद थँक्यू